2014 मध्ये त्याच्या अगोदर एक सोसायटी आमदारांची केली होती. त्या सगळ्या आमदारांना त्यावेळेस शासनानं कर्जाची हमी घेतली होती आणि त्याच्यातून घरं दिली होती. आता त्याच घरावर आपण कर्ज काढलं आणि त्याच्यामुळं कर्जाची रक्कम त्या घराची याच्या निवडणुकीच्या जो अर्ज आहे त्याच्यावर टाकला गेली. नेमकं घराचा क्रमांक आणि घर टाकला गेलं नाही एवढी त्याच्यातली ते चूक आहे ते जाणूनपूर्वक. कारण घर आपण दाखवलंच आहे कर्जाचं, पण न्यायालयानं आता जो चुकीचा निर्णय दिला त्याचं आम्ही स्वागतच करतो. आखरी न्यायालयाचा सन्मानच करायचा असतं. चुकीचा निर्णय दिला तरी सन्मान करावा लागतं. म्हणजे त्याच्यात तर अशी केस आहे का, हा रिपोर्ट चांदूर बाजारात गुन्हा झाला आचलपूरला, तक्रार करणार आहे चांदूर बाजारचा आणि तक्रार झाली आशेगावली. जेव्हा ज्या ठाणेदारानं एका गरीब माणसाला 20,000 रुपये घेऊन लुबाडलं होतं त्या ठाणेदाराला आम्ही थोडासा आमच्या पद्धतीनं सबक दिला होता म्हणून त्यानं ते डाव काढला आणि आशेगावला त्यानं ते तक्रार घेऊन घेतली. दुसरा एक विरोधक पकडला, अशातून हे केस निर्माण केली. त्याच्यात 2 महिन्याची सजा आणि 25,000 रुपये दंड आम्हाला ठोठावला आहे. आम्ही वरच्या कोर्टात जाऊ, त्याच्यानं काही होणार नाही मला आत्मविश्वास आहे. वरचं न्यायालय आमच्यावर न्याय करेल असं आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे.